यानंतर बघूयात महत्त्वाच्या बातम्या. माझी राजकारणातली हाऊस भागली, आता प्रचारकाच्या भूमिकेमध्ये येणं पसंत करेन, उदयनराजेंचं वक्तव्य. तर पवारांनी मार्गदर्शकाच्या भूमिकेमध्ये आलं पाहिजे, उदयनराजेंचा सल्ला. ड्रग्ज व्यवसायातील आरोपींना पाठीशी घालणाऱ्या गृहमंत्र्यांनी नैतिकता पाळून राजीनामा द्यावा, संजय राऊत यांची मागणी. फडणवीस गृहमंत्री झाल्यावर गुन्हेगारी वाढते, आम्ही नाशिकचं नागपूर होऊ देणार नाही, संजय राऊतांचा आरोप. नाशिकमध्ये 20 तारखेला ठाकरे गटाचा विराट मोर्चा निघणार असल्याची माहिती. राऊतांनी मातोश्रीवर मोर्चा काढावा, भाजप आमदार नितेश राणेंची टीका. राऊतांच्या मालकाच्या मुलाची ड्रग्जमध्ये PhD, नाव न घेता आदित्य ठाकरेंवर निशाणा. वेळ आल्यास खासदारकीचा त्याग करू, मात्र धनगर समाजाला आदिवासी समाजातून आरक्षण देऊ नये, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवारांचं मोठं वक्तव्य. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मुंबई दौऱ्यावर, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचं 141वं अधिवेशन मुंबईमध्ये पार पडणार, अधिवेशनाला मोदी उपस्थित राहणार. ड्रग्ज माफिया ललित पाटीलच्या संपर्कात काही पोलीस, संशयितांची नावं निष्पन्न, सूत्रांची माहिती. ललित पाटील परदेशातही ड्रग्ज पुरवत असल्याचा संशय. ससूनचे डीन संजीव ठाकूर यांची नार्कोटेस्ट करा, सुषमा अंधार यांची मागणी. ड्रग्ज प्रकरणातील आरोपी अभिषेक बलकवडेच्या घरातून 3 किलो सोनं जप्त, मेफेड्रॉन विक्रीतून सोनं खरेदी केल्याचं समोर आलं.